आपला असं वाटतं की अजून काही अंतिम यादी आमची आलेली नाही, पहिल्या यादीत नाव आलं नाही म्हणजे येणारच नाही असं समजण्याची कोणाला गरज नाहीये. वरती पक्षश्रेष्ठी सगळ्या गोष्टीचा विचार करतायत, सगळ्या बाबी तपासून घेत आहेत आणि त्यानंतर ते तिकीट देतील. पण आता पहिल्या यादीत नाव आलं नाही म्हणून आता नाव येणारच नाही असं कोणी समजण्याची गरज नाही. मला असं वाटतं ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत, ज्या सिटिंग आहेत, बहुतांशी आम्ही त्याच त्या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत. अशा कुठल्याही वादग्रस्त जागा ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या मला तरी अजून दिसत नाही किंवा त्या संदर्भामध्ये कोणी काही बोललेलं मित्रपक्षापैकी असं अजूनही मला दिसत नाही आहे. त्यामुळे असा कुठेही वाद आमच्यामध्ये नाही.